सोलापूर केटरिंग कॉलेज इथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोविड केअर सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना ताणतणाव व्यवस्थापनावर प्रबोधन केलं. सोलापूर केटरिंग कॉलेज इथं मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोविड केअर सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना ताणतणाव व्यवस्थापनावर प्रबोधन केलं. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, गटविकास अधिकारी दक्षिण सोलापूर राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिगंबर गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केरू खरे, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे आणि कोविड केअर सेंटरमधील दाखल सर्व रुग्ण उपस्थित होते. कल्पनेची सासू त्याला बहुतची जाचू, ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाप्रमाणे माणसाच्या मनातील अनामिक भीतीच माणसाला जास्त त्रास देते. आपल्याला झालेला आजार जीवघेणा आहे हा समज मनातून काढून टाका. स्वतःवर आणि आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा, आपण नक्की बरे व्हाल. मी सुद्धा या आजारानं ग्रस्त होतो, न डगमगता मी त्या परिस्थितीचा सामना केला. आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवून आजारावर मात करता येते. आपला हेकेखोरपणा सोडा, जगात आपल्या मनाप्रमाणेच सर्व होतं असं नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या सोडून द्यायला शिका, तडजोड करायला शिका, आलेल्या संकटाचा विचार न करता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा. आपल्याला आवडेल असं संगीत ऐका, चित्रपट पहा, आपल्या आवडीची पुस्तकं वाचा, मन रमेल असे आपले छंद जपा, चांगले मित्र जोडा, त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करा. व्यसन मग ते कोणतंही असो करू नका. नियमितपणे व्यायाम आणि योगासनं करा. अशा रीतीनं कोविड बाधित रुग्णांना सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रबोधन केलं. एच ओ डॉक्टर्स नर्सेस प्रत्यक्षरित्या जी मंडळी या ठिकाणी काम करत आहे, अनेक लोक या कोविड केअर सेंटरसाठी काम करत आहेत, ते उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी, तुमचे काही पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत, ते पत्रकार मित्र आणि ज्यांच्यासाठी हे कोविड केअर सेंटर निर्माण केलेलं आहे ते आपण सर्वजण सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देतो, जे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.